17 वर्ष आपण आय जगदंबेचे काय आपण दरवेळी आपण काय नवीन नवीन आपलं काय नवीन दिवस करतात त्या देवीला भरपूर केलं आहे, काय महाग असणं काय नाही आहे, आमचं इलेक्ट्रिक भरपूर आहे, आम्ही देवीची भक्ती म्हणून जातो. साधारणतः किती किमी अंतर पाहिजे? 172 किलोमीटर. एकूण आपले किती भक्त सोबत असतात? जवळपास 200 भक्त आहेत. नमस्कार, विकासनामा लाईव्हमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण माजलगाव इथे आलेलो आहोत आणि माजलगावहून आबेगाव ते तुळजापूर पायी दिंडी प्रवास तुळजाभवानी बँकेचे चेअरमन संस्थापक अध्यक्ष चंद्रकांतजी शेजू साहेब हे आबेगावहून तुळजापूरला पायी चालत जातात. यांचा जवळपास आज किती वेळ झाला? 17 वर्षापासून पायी दिंडी काढत आहेत. तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर साहेब, तुम्ही 17 वर्षापासून नियमितप्रमाणे जातात, तर ह्या गेलेल्या 2 वर्षामध्ये आपण गेला होतात का? नाही, कोविडच्या मधल्या का 2 वर्षात गव्हर्नमेंटनंच बंदी आणली होती, मंदिर बंद होतं आणि एकत्र इतके लोकांना जाऊ देत नव्हते म्हणून 2 वर्ष कोविडमध्ये थांबली. बरं, आता आपले नेमकं इथून निघतात आपेगाव ते तुळजापूर, तर आपल्या सोबत जी येणाऱ्या भाविक भक्तांची सोयीबद्दल कसं आपलं नियोजन असतं? सोबत पूर्ण स्वयंपाकी आचारी सर्व गोष्टी आमच्याकडे आहेत. जागोजागी मुक्कामाच्या ठिकाणी मंगल कार्यालय आम्ही केलेले आहेत, त्या ठिकाणी मंगल कार्यालयात सर्व भक्तजण मुक्काम करतात. तर आपण या म्हणजे सोबत आपल्या 200 जवळपास भाविक भक्त आहेत, तर यांचं खाण्यापिण्याची व्यवस्थाही आपण चांगल्या पद्धतीने करत आहात. आपण जी समजा शेतकऱ्याविषयी, तुम्ही एका मोठ्या संस्थेचे चेअरमन आहात, तर आई तुळजाभवानींना शेतकऱ्यासाठी काय साकडं घालाल यावर्षी? निश्चितच शेतकऱ्यासाठी कायमस्वरूपी एकाच वर्षाची नाही तर कायमस्वरूपी शेतकऱ्यासाठी पाऊस चांगला, वातावरण हवामान चांगलं राहावं आणि पिकांना जास्तीत जास्त भाव मिळावा अशी देवीकडे प्रार्थना करतो. तर हे आपले चेअरमन चंद्रकांतजी शेजू साहेबांनी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. विकासनामा लाईव्ह, बालासाहेब कपाळ, बीड.